पश्चिम महाराष्ट्रासाठी दोन नव्या महामार्गांची घोषणा केंद्रीय रस्ते वाहतूक आणि परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी काल केली भाजपाच्या वतीनं पश्चिम महाराष्ट्रातील कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांसाठी आयोजित केलेल्या व्हर्च्युअल जनसंवाद कार्यक्रमात ते बोलत होते पश्चिम महाराष्ट्राच्या विकासासाठी अहमदनगर ते सुरत आणि सोलापूर ते कर्नूल हे नवे महामार्ग सुरू करण्यात येतील या मार्गांमुळे विकासाच्या नव्या संधी उपलब्ध होणार आहेत याशिवाय पश्चिम महाराष्ट्रातील अर्थकारण भक्कम करण्यासाठी इथेनॉल निर्मितीसाठी प्रोत्साहन देणार असल्याचं सा त्यांनी सांगितलं पश्चिम महाराष्ट्रातून भाजपाच्या वीस लाख भाजपा कार्यकर्त्यांनी जनसंवाद कार्यक्रमात ऑनलाईन सहभाग घेतला कार्यक्रमासाठी नागपुरातून माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे मुंबईतून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि कोल्हापुरातून प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील सहभागी झाले होते